मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने तातडीने अध्यादेश काढला, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला असा दावा केला जात आहे। तर मराठा समाजाला याचा मोठा फायदा होणार असून आरक्षणाचा लढा यशस्वी झाला असल्याचं मनोज जरांगे म्हणत आहे। दरम्यान यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे। अशातच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मात्र राज्य शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचं म्हटलं आहे। ते म्हणाले, मराठा समाजाला अध्यादेश देऊन राज्य सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे। अध्यादेश कायद्यामध्ये परिवर्तित करण्याच्या संबंधित भूमिका 6 महिन्यानंतर किंवा अधोगर घेण्याच्या संदर्भात जो विषय आहे त्यावर माझा राज्य शासनाला प्रश्न आहे। तुम्ही हे आंदोलन वाशीला पोहोचलं तेव्हा नाक दाबून तोंड उघडलं अशी परिस्थिती तुमची झाली। तुम्हाला खरंच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असतं तर हे आंदोलन सुरू असताना, विधानसभेचे आणि लोकसभेचे सभागृह सुरू असताना या संबंधीचा कायदा क्लिअर केला असता, पण तुम्ही तसं केलेलं नाही, म्हणून तुम्ही मराठा समाजाची फसवणूक केली असं म्हणणं वावगं ठरणार नाही। पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा समाजाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे, सरकार एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लागू देणार नाही असं सांगत आहे, तर दुसरीकडे मराठा समाजाला मात्र आरक्षण देऊ अशी भूमिका घेत अध्यादेश काढत आहे। सरकार हे फक्त भांडण लावायचं काम करत आहे, त्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण हवं असेल तर ते दिल्लीतच करावं लागेल त्या पलीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणं हे फक्त दिल्लीतच शक्य आहे।